हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत छोटेसा भूकसाठी चिवडा. तर बघू शकताय मक्याचा चिवडा बनवला आहे, खूपच छान होतो आणि लवकर होतो. तर लगेच बनवायला घेऊया. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि एक चाळणी असेल ती घ्या. त्याच्यामध्ये मक्याचा चिवडा थोडा थोडा करून आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि फ्राय करायचा आहे. तर तेल एकदम असं गरम जास्त नाही करायचं, मीडियम गरम करायचं आहे. आणि त्यानंतर मक्का जी आहे ती सगळी तळून घेतली. त्यानंतर शेंगदाणे घेतले, थोडंसं दाळवं घेतले, त्यानंतर कढीपत्ता. कढीपत्ता पण छान असा कडक होऊ द्यायचा आहे, नरम नाही राहिला पाहिजे, नाहीतर मग आपला चिवडा जो आहे तो नरम पडतो. बघू शकताय तुम्ही. आणि लसूण घेतलं आहे, लसूण सालीसोबत थोडंसं आबडधोबड ठेसून घेतलं आहे. चांगला ब्राऊन झाला पाहिजे, स्वाद त्याचा खूपच छान येतो. तर बघा सगळे मसाले असे आपले एकदम फ्राय झालेत आणि शेंगदाणे पण चांगले गोल्डन झालेत. आता थोडीशी लाल मिरची टाकूया वरतून आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. कलरवाली मिरची घ्यायची, काश्मीरी मिरची, म्हणजे कलर पण छान येतो आणि हलकंसं तिखट लागतं, जास्त तिखट नाही लागत. आणि 1 ते 2 चमच पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखरनं चव पण छान लागते. आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर एकदम छान असा आपला कमी वेळामध्ये चिवडा रेडी झालेला आहे. तर लहान मुलांना हा खूपच आवडतो, तर नक्कीच करून बघा. आणि चिवडा आपण एखाद्या डब्यामध्ये जर बंद करून ठेवला तर नेहमीसाठी कडक पण राहणार आणि बरेच दिवस पण टिकणार. आणि साखर टाकल्याच्या नंतर पिठी साखर वगैरे तो जास्त तेलकट पण नाही होत. तर नक्कीच करून बघा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.